ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची निवडणूक लीज ट्रस यांनी जिंकली. त्यांनी भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचा पराभव केला आहे. लीज ट्रस यांना 81,326 मते मिळाली तर भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना 60,399 मते मिळाली आहे. ब्रिटनच्या होणाऱ्या नव्या पंतप्रधान लीज ट्रस या कोण आहेत तेच या व्हिडिओतून जाणून घेऊया. लीज ट्रस यांचे संपूर्ण नाव मेरी एलिझाबेथ ट्रस असून त्यांचा जन्म 1975 मध्ये ऑक्सफर्ड UK येथे झाला. त्यांचे वडील गणिताचे प्राध्यापक होते आणि आई ही परिचारिका होती. 1981 ते 1983 मध्ये अण्वस्त्र निशस्त्रीकरणासाठी त्यांच्या आई थॅचर यांनी सरकार विरोधी मोहिमेत भाग घेतला होता. त्यांची आई अमेरिकन सरकारच्या पश्चिम लंडन मध्ये अण्वस्त्रे बसवण्यास तीव्र विरोध करणाऱ्या संघटनेच्या सक्रिय सदस्य होत्या. ऑक्सफर्डच्या प्रतिष्ठित विद्यापीठातून लीज ट्रस यांनी तत्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र याच्यावर अभ्यास केला. काळाच्या ओघात डाव्या विचारसरणीचे समर्थक असलेल्या मजूर पक्षातून आलेल्या लीज यांनी ऑक्सफर्ड मध्ये शिकत असताना लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष आणि विचारसरणी स्वीकारली. त्यानंतर महाविद्यालय सोडले आणि त्याच्यानंतर त्यांनी कन्झर्वेटिव्ह पक्षासोबत राजकीय प्रवास मजबूत केला. 1996 ते 2000 दरम्यान ट्रस यांनी शेल कंपनी मध्ये अकाउंटंट म्हणून काम केले. एवढेच नव्हे तर ट्रस यांनी टेलिकम्युनिकेशन कंपनी मध्ये केबल आणि वायरलेस मध्येही काम केले. या कंपनी त्या आर्थिक संचालका पदापर्यंत पोहोचल्या होत्या. 2005 मध्ये त्यांनी ही कंपनी सोडली. ट्रस यांनी 1998 आणि 2002 मध्ये ग्रीनविच लंडन बोरो काउन्सिलच्या निवडणुका देखील लढवल्या. मात्र या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर 4 मे 2006 साली त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढली आणि त्यात त्या जिंकूनही आल्या. 2010 मध्ये पहिल्यांदा त्या खासदार म्हणून निवडून आल्या. खासदार झाल्यानंतर अवघ्या 2 वर्षांनी 2012 मध्ये ट्रस यांना ब्रिटनचे शिक्षण मंत्री बनवण्यात आले. 2014 मध्ये पर्यावरण सचिव म्हणून त्यांना बढती देण्यात आली. 2021 मध्ये त्यांच्यावर मोठा विश्वास व्यक्त करत पक्षाने त्यांना ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री केले. पण आता जाणून घेऊया की ब्रिटनचे पंतप्रधान कसे निवडले जातात. भारतात जसे लिखित राज्यघटना किंवा संविधान आहे तसे UK मध्ये असे काहीही नाही. पण तिथे तुम्हाला पंतप्रधान होण्यासाठी आधी खासदार होणं आवश्यक असतं. त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार खासदाराची पात्रता अशी ठरविली जाते. उमेदवाराचं वय हे 18 वर्ष पूर्ण असायला हवं. तो किंवा ती ब्रिटिश नागरिक असायला हवा, म्हणजेच इंग्लंड, स्कॉटलँड, वेस्ट नॉर्दर्न आयर्लंडचा नागरिक असायला हवा. रिपब्लिक ऑफ आयर्लंड तसेच कॉमनवेल्थ देशांचे नागरिक असलेली व्यक्तीही ब्रिटनच्या खासदारकीची निवडणूक लढवू शकते. पण त्यांच्याकडे UK मध्ये अनिश्चित काळासाठी राहण्याची परवानगी असायला हवी. पण या व्यक्तीचा जन्म UK किंवा कॉमनवेल्थ मध्ये झालेला असावा अशी काही सक्ती नाही.